भाजपने महाराष्ट्रासाठीची दुसरी यादी प्रसिद्ध केली आहे. पहिली आणि दुसरी यादी मिळून राज्यातील एकूण 6 विद्यमान खासदारांचे तिकीट कापण्यात आले. भाजपने उमेदवार निवडीपूर्वी त्यांच्या कामाचा आणि लोकप्रियतेचा आढावा घेतला होता आणि यासाठी भाजपने खासगी सर्वेक्षण संस्थांचा देखील आधार घेतल्याचं सांगण्यात येत आहे. आढावा घेतल्यानंतर जे खासदार पराभवाच्या छायेत होते त्यांना बदलण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. भाजपने ज्या विद्यमान खासदारांचे पत्ते कापले आहेत त्यांची आणि नवीन उमेदवारांची नावे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. पुणे अनिल शिरोळे यांच्याऐवजी गिरीश बापट यांना संधी. सोलापूर शरद बनसोडे यांच्याऐवजी जय सिद्धेश्वर स्वामी. अहमदनगर दिलीप गांधी यांच्याऐवजी काँग्रेसमधून आलेल्या सुजय विखे. जळगाव एटी नाना पाटील यांच्याऐवजी स्मिता वाघ. दिंडोरी हरिश्चंद्र चव्हाण यांच्याऐवजी राष्ट्रवादी काँग्रेसमधून आलेल्या भारती पाटील. लातूर सुनील गायकवाड यांच्याऐवजी सुधाकर श्रृंगारे.